तुम्हाला माहिती असेल की 1 एप्रिल ते 30 एप्रिल या 30 दिवसाच्या कार्यकाळात 2230 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आणि 1,78,119 लोक कोरोनामुळे संक्रमित झाले. मागच्या 30 दिवसात नागपूर शहरातला कोरोनामुळे मृतांचा आकडा आहे 1,197 आणि शहरातला कोरोनामुळे जे संक्रमित झाले त्या लोकांचा आकडा आहे 1,78,121. आज काही प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवणार आहे, त्याचे उत्तर शोधण्याचा आपण मिळून प्रयत्न करू. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर 46,53,570. एवढी मोठी लोकसंख्या आणि सरकारी हॉस्पिटल किती आहे? फक्त 2, एक म्हणजे मेयो आहे आणि एक म्हणजे मेडिकल आहे. बाकीचे छोटे मोठे हॉस्पिटल सोडून द्या. एक ते एम्स आहे, ते सुद्धा पूर्ण क्षमतेनं चालू झाले नाही आणि त्या एम्समध्ये सुद्धा तत्सम पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे नातेवाईक भरलेले आहेत. एवढी मोठी आपली लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येचा भार उचलण्यासाठी मग किती हॉस्पिटल असायला पाहिजे होते आजपर्यंत? ठीक आहे, हा विषय सोडून द्या. लहान मोठे मिळून नागपूर महानगरपालिकेनं शहरात घोषित केलेले सरकारी हॉस्पिटल किती आहेत तर फक्त 12 आणि बेड किती आहे तर 2660. ठीक आहे, त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल किती आहे पुऱ्या नागपुरात? 141 आणि बेड किती आहे तर 4484. एकूण बेड किती झाले? 7144. शहरातल्या ॲक्टिव्ह पेशंटची संख्या किती आहे तर 46,000. शहर आणि ग्रामीण मिळून पुऱ्या बेडची संख्या जरी एकत्र केली तरी या 46,000 पुरत नाही. मग असे किती लोक आहे ज्याला अजून बेड नाही भेटला, ज्याला अजून ऑक्सिजन नाही भेटलं? असे किती लोक आहे की जे मरून राहिले विदाऊट ऑक्सिजन आणि विदाऊट बेड? आणि अशी जर दडबदरी परिस्थिती आहे तर मग आता काय बोलावं तुमच्या या प्रशासनाच्या कारभारावर? अरे कुठं आहे ते जम्बो हॉस्पिटल? अरे कोर्टानं विचारलं तुम्हाला कुठं आहे जम्बो हॉस्पिटल, सांगा ना आता कुठं आहे? तुकाराम मुंडेनं कोविड केअर सेंटर उभारलं होतं 5,000 बेडचं, कुठं घातलं ते? तिथचे बेड कोणत्या भोकात घातले तुम्ही? तिथं हॉस्पिटल काऊन नाही उभारलं? कोविड केअर सेंटर काऊन नाही उभारलं? तिथं एवढ्या मोठ्या सोयी होत्या. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला, आम्ही पण तो व्हिडिओ पाहिला, तिथं सर्व सुविधा होत्या. अरे नव्हत्या तर उभ्या करता आल्या असत्या कोविड केअर सेंटरसाठी. पण तुम्ही अजून ते जम्बो कोविड केअर सेंटर का चालू केलं नाही? बरं तुकाराम मुंडेचं नाही पाहिजे तर तुमचं तर जम्बो हॉस्पिटल दाखवा, कुठं आहे? ओ पालकमंत्री साहेब, कुठं आहे जम्बो हॉस्पिटल? खरं सांगा, कोर्टानं जेव्हा तुम्हाला झापलं तेव्हा तुम्हाला जाग आली का नाही? त्याच्या आधी तर तुम्ही तामिळनाडूत व्यस्त होते. कुठं आहे तुमचं जम्बो हॉस्पिटल, कुठं आहे? खरं सांगा आता की मानकापूर जम्बो हॉस्पिटलची कल्पना तुम्ही का गुंडाळली? विभागीय आयुक्त महोदय, कलेक्टर साहेब, मनपा आयुक्त, महापौर महोदय, अरे कुठं नेऊन ठेवलं आमचं जम्बो हॉस्पिटल? आमच्या नागपूरकरांचं हक्काचं जम्बो हॉस्पिटल कुठं नेऊन ठेवलं? अरे कुठं नेला आमचं नागपूरचं जम्बो हॉस्पिटल? अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला, लाजा लोकायले मरणाच्या खाईत लोटून तुम्ही मजा मारून राहिले. अरे बाबांनो गरीबाले परवडत नाही रे ते प्रायव्हेट हॉस्पिटल. त्याले मेयो मेडिकल शिवाय पर्याय नाही आहे, सगळे दरवाजे बंद आहे त्याच्यासाठी. एम्समध्ये बेड नाही, मेयोमध्ये बेड नाही, त्या एम्समध्ये त्या नेत्याच्या पीएचा फोन गेल्याशिवाय बेड भेटत नाही. अरे मग गरीबानं का रस्त्यावर मराव का? अरे सांगा, रस्त्यावर मराव का गरीबांना? तोच मत देते ना तुम्हाला. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना मेडिकलच्या रेसिडेंट डॉक्टरचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं. काय तर मग ते लोक मेडिकलचे मागच्या 13 महिन्यांपासून कोविड पेशंटसाठी दिवस रात्र मेहनत करायला. अबे थोडा तर श्वास घेऊ द्या त्या मेडिकलवाल्याले. हां, आणि तुम्हाला सांगतो की ते शिष्टमंडळ जेव्हा त्या IAS ऑफिसरला भेटायला गेलं त्यांनी त्याला सांगितलं की मेडिकलची कॅपॅसिटी संपलेली आहे, प्रशासनानं दुसरी व्यवस्था उभी करावी असं त्यांनी म्हटलं. तेव्हा हा IAS ऑफिसर काय म्हणे माहीत आहे का? तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त पेशंट घेऊ नका, गर्दी जर झाली तर हॉस्पिटलचे दार लावून टाका, बंद करा, असं त्यांनी म्हटलं. वा रे बेशरम प्रशासन, अबे किती दळभद्री. अरे अशाच तुमच्या नाकर्तेपणामुळे हजारो लोकांचे जीव जात आहेत. तुम्हाला सांगतो की तुमच्या अशा नाकर्तेपणामुळे मागच्या 25 दिवसामध्ये 2 ते 3 वेळा मेडिकलच्या कॅज्युअलची डिपार्टमेंटचं दार बंद करण्यात आलं. अरे लोकांचे हाल होऊन राहिले रुग्णाचे, तरी तुम्हाला अकला नाही आहे आणि तरीबी तुम्ही जम्बो हॉस्पिटल उभं करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे. अरे हायकोर्टानं तुमच्या कानाखाली मारली प्रशासनाच्या, तरीसुद्धा तुम्हाला जाग येत नाही आहे. अरे कसले दळभद्री अधिकारी आणि मंत्री आहे तुम्ही? अरे असे कसे रे तुम्ही IAS ऑफिसर? तुम्हाला क्रायसिस मॅनेजमेंट नावाचा विषय शिकवला होता की नाही? मी तर हा प्रश्न विचारणार आहो IAS असोसिएशनले हा व्हिडिओ टॅग करून की हाऊ दिस पीपल आर हँडलिंग दिस कोविड सिच्युएशन विदाऊट एनी सटल प्लॅनिंग. अरे नेत्याचं सोळा रे, ते तर दळबद्री आहेतच बिंडोक, पण तुम्ही तर अशा गेंड्याच्या कातडीचं होऊ नका रे. अरे तुमच्याकडून जर आम्ही अपेक्षा नाही करू तर कोणाकडून करा?
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच आम्हाला अपेक्षा करला, कारण की तुम्ही हुशार म्हणून तिथं बसलेले आहेत. जम्बो हॉस्पिटल कधी होईन काही माहीत नाही, पण प्रायव्हेट हॉस्पिटलले पुरा ऊत आलेला आहे. हा धडाधड परमिशन भेटत आहेत कोविड केअर सेंटरसाठी. आम्ही बेड वाढवले, आम्ही बेड वाढवले, आम्ही बेड वाढवले, असं म्हणणाऱ्या महापौर आणि आयुक्तांनी मला सांगावं की सरकारी हॉस्पिटलचे तुम्ही किती बेड वाढवले आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचे किती बेड वाढवले. नागपूरकरांनो, तुम्हाला माहिती आहे कोणाकोणाले परवानगी देऊन राहिले? चाइल्ड स्पेशलिस्ट, आय स्पेशलिस्ट, हाडांचे दवाखाने, डोळ्यांचे दवाखाने, या सगळ्याला कोविड केअर सेंटरची परवानगी आहे. त्याच्यानंतर माहीत आहे का, काही काही हॉस्पिटल जे मोठमोठे आहे ना, त्यांनं वेगवेगळे हॉटेल भाड्यावर घेतले कोविड केअर सेंटरसाठी आणि तिथं कोविड केअर सेंटर चालू केले. आणि भाडं किती आहे माहीत आहे का? 25,000 पर डे, 1.5 लाखाचं पॅकेज, 3.5 लाखाचं पॅकेज, 5 लाखाचं पॅकेज. अबे त्या 5 लाखाच्या पॅकेजमध्ये तुमच्या कोविड केअर सेंटरमध्ये येईन कोण? गरीब येणार आहे का तिथं? श्रीमंतच येईन तर ती. अरे पण मग गरिबांना, मिडल क्लास फॅमिलीवाल्यांना कुठं जाव रे? फक्त त्या मेडिकल आणि मेवशिवाय तुम्ही प्रशासनानं दुसरा पर्याय तरी ठेवला का गरिबाईसाठी आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी? दडभद्री निरा. मले फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जेवढी तत्परता हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे बेड वाढवण्यासाठी दाखवताय, तेवढीच तत्परता तुम्ही गरिबांसाठी जम्बो हॉस्पिटल उभं करण्यासाठी का नाही दाखवताय?